काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं सरकारी निवासस्थान एप्रिल महिन्यामध्ये खाली केल्यानंतर राहुल गांधी यांना राहण्यासाठी घर नव्हतं पण आता राहुल गांधी यांना राहण्यासाठी घर मिळालेलं आहे आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे दिसणार ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये आता राहुल गांधी यांचं आगामी काळामध्ये वास्तव असणार आहे निजामुद्दीन ईस्ट या ठिकाणी असणारा हा जो बंगला आहे या बंगल्यामध्ये पहिल्या माळ्यावरती थ्री बी एच केचं घर आहे आणि याच घरामध्ये राहुल गांधी आगामी काळामध्ये राहणार आहेत दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं हे घर आहे या ठिकाणी त्यांचे पुत्र संदीप दीक्षित हे आता सध्या राहत असतात पण संदीप दीक्षित हे दुसरीकडे शिफ्ट होणार आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी राहुल गांधी राहणार आहेत आपल्याला माहिती मोदी आडनावावरून राहुल गांधी यांनी टीका केल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी जी आहे ती रद्द झाली होती आणि त्यानंतर राहुल गांधी जे आहेत त्यांचं घर जे आहे ते त्यांनी खाली केलं होतं पण त्यांना आता घर नव्हतं आपल्यासोबत या एरियातले कॉ एक काँग्रेसचे नेते आहेत बोलण्यासाठी सर क्या बघाय गे एरिया मी राहुल गांधी अब राहणे केले आर आहे राहुलजी का बहुत बहुत स्वागत है और राहुलजी लिए पूरे देश का हर नागरिक चाहता है कि राहुल जी उनके साथ आके रहें राहुल जी के जो भारत जोड़ो यात्रा करी है उससे लोगों में एक अलग ही सोच विकसित हुई है लोगों की संकीर्ण मानसिकता को उन्होंने अलग किया है और प्यार मोहब्बत का संदेश दिया है और प्यार मोहब्बत में तो सबके दरवाजे सबके घरों के दरवाजे राहुल जी के लिए इस देश में खुले हैं राहुल जी का यहाँ बहुत बहुत स्वागत है हमें बहुत खुशी हो रही है कि वो हमारे क्षेत्र में रहने आ रहे हैं ये हमारे दिल्ली का गौरव श्रीमती स्वर्गीय श्रीमती शीला दीक्षित जी का निवास है और दिल्ली को उन्होंने ऐसा चमकाया जो विश्व स्तरीय लेवल पे दिल्ली को ले गए और हमारे लिए बहुत खुशी की बात है कि राहुल जी यहाँ रहने आ रहे हैं इससे बड़ी खुशी हमें कोई और मिल नहीं सकती आपण जर बघितलं तर राहुल गांधी हे या एरियामध्ये राहिलेत असल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधील देखील उत्साहाचं वातावरण आहे आणि त्यामुळेच हे जे बी टू निवासस्थान आहे निजामुद्दीन ईस्टमधलं या ठिकाणी राहुल गांधींचं आगामी काळामध्ये वास्तव्य असणार आहे पर्सन राजीव गौतम समी प्रमोद जगताप साम टी न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका